ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बियाणे उगवलं नाही तर तक्रारी करा, आमदार प्रताप अडसड यांचं आवाहन। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात मागील आठवड्यामध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे जवळपास 70% पेरणी आटोपली आहे, परंतु तालुक्यातील अनेक भागात पेरलेले बियाणे उगवलंच नाही। त्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार प्रताप अडसड यांनी मतदार संघात फिरून काही शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली। कुठे पाणी न आल्याने, कुठे पाणी बियाण्यातील उगवण शक्ती कमी झाल्याने ही बियाणे उगवलं नसल्याचं आढळून आलं। चांदूर रेल्वे तालुक्यात मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली, परंतु जिल्हाभर गाजत असलेले बोगस बियाण्याचा प्रकार तालुक्यातही पाहायला मिळाला असून तालुक्यातील राजुरा, वाईबोत, बंगी, टोलाबाद, पाथरगाव या परिसरात बियाणे उगवण्याचे प्रमाण कमी झाल्याच्या तक्रारी असल्याचं तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितलं। तर आमदार प्रताप अडसड यांनीही मोठ्या प्रमाणात मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आज आढावा सभेला प्रताप अडसड आले होते। त्यावेळी त्यांनी परिसरातील काही शेतात स्वतः जाऊन पाहणी केली। आढावा बैठक झाली आणि जवळपास 4-5 दिवसांपासून बियाण्यांच्या बाबतीतल्या तक्रारी प्राप्त होत आहेत, त्या अनुषंगाने जिल्हा कृषी अधिकारी व तालुक्याचे कृषी अधिकारी यांच्याशी एक बैठक झाली होती। त्यामध्ये सुद्धा निर्देश दिले होते, आज पुन्हा या आढावा बैठकीमध्ये सुद्धा निर्देश दिलेले आहेत की ज्या कास्तकारांच्या तक्रारी प्राप्त होतील त्यांचा ताबडतोब पंचनामा करून आणि त्याची माहिती तक्रार नोंदवून त्याचा अहवाल ताबडतोब तयार करावा, कारण त्याचं जर बियाणं निघालं नाही तर त्याला दुबार पेरणीसाठी जो वेळ पाहिजे तोही जर आपल्या या पंचनाम्यामध्ये वगैरे उशीर झाला तर पुढेही त्याला, कारण पाऊस येणं हे सगळं आपलं निसर्ग आपल्या हातात नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा ताबडतोब पंचनामा करून त्याला त्याच्या झालेल्या नुकसानाच्या ज्या काही थैल्या असतील, जेवढा बियाणं पेरलं असेल, जे उगवलं नाही आहे, त्या कंपन्यांची नोंद घेऊन आणि त्याला त्या थैल्या प्रतिपूर्ती करून, आणि आमची मागणी अशी आहे शासनाकडे या संदर्भात की शासनानंही हा जो पेरणीचा खर्च झाला आहे, कारण बियाणं नुसतं देऊन होणार नाही, कारण त्याला पुन्हा वाई वावर मोडण्या, पुन्हा पेरणी करण्या, मजुराचा खर्च हा सगळा लागणार आहे, त्याच्यामुळे बियाण्यासोबतच त्यांना त्याचं जे काही नुकसान झालं आहे त्याची प्रतिपूर्ती शासनानं करावी आणि प्रशासनानं या संदर्भात तातडीनं कारवाई करून वेळ न वाया घालवता त्यांनी केलेल्या तक्रारीची नोंद घेऊन लगेच पंचनामा करून त्याचा अहवाल सादर करावा व त्याच्या नुकसान भरपाईसाठी त्याला बियाणं पुन्हा देण्यासाठी कारवाई करावी। यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी प्रसन्न पाटील, केशव वंजारी, उत्तमराव ठाकरे आदी उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी अमरावती चांदूर रेल्वेहून अभिजित तिवारी।